नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नाश्त्यामध्ये व्हेज आटा नूडल्स मॅगीचं बनवत आहोत. शुभम मोरे बनवत आहे मॅगी. उकडायला टाकलेली आहे गरम पाण्यात. आपली मॅगी छानपैकी पहिली उकडवून घेऊया, नंतर गाळू. तोपर्यंत आपण कांदा, त्यासाठी लागणाऱ्या बाकी वस्तू चिरू. फाईन चॉप कांदा छानपैकी कापून झालेला आहे. आता आपण जेवढी मॅगी त्यातला स्टार्च काढून टाकणार आहोत, पाणी काढून टाकणार आहोत, जेणेकरून ती ड्राय होईल. या पॅन मध्ये आपण तेल टाकू, त्याच्यामध्ये आपण चिंचचा डार्क सोया सॉस वापरणार आहोत. टेस्ट येण्यासाठी चिंची शेजवान चटणी वापरणार आहोत. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर किसानचा फ्रेश टमॅटो केचप, थोडंसं जर कोणाला गोड आवडत असेल तर. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल. तेल किती घ्यायचं? एवढं कमी तेलात होईल. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आपण कांदा टाकतोय. डायरेक्ट केचप? अरे या कांद्यामध्येच आपण थोडासा टमाटो केचप टाकतोय, ज्याच्याने थोडीशी मॅगी तुमची स्वीट पण होईल, स्पायसी तर असेलच. आलेला आहे कांद्याला. आता आपण टाकतोय डार्क सोया सॉस, त्याने थोडस खारटपणा येऊ शकतो. हा किती टाकायचा? एक किंवा दोन, चवीनुसार तुम्ही टाका. तुम्हाला जेवढं लागेल तेवढा खाऱ्या. आता आपण टाकतो याच्यामध्ये चिंचचा शेजवान चटणी टाकतोय. बरोबर किती चम्मच टाकायची? एक किंवा दोन चम्मच. सेफ आमचे बोलत नाही आहेत, त्यांना जेवण करताना बोललेलं आवडत नाही. तर
त्याला छान परतून घ्यायचं, मिक्स करायचं. पाणी वगैरे टाकतो का आपण? हा, पाणी नाही टाकत. थोड्या वेळानंतर पाणी टाकायचं. मॅगी टाकल्यानंतर, मॅगी टाकल्यानंतर पाणी टाकायचं. मॅगी आपण ऑलरेडी उकडवून घेतलेली आहे, त्यातला स्टार्च काढून टाकलेला आहे आणि ती अशा पद्धतीने वाव छान सुट्टी सुट्टी झाली. आता आपण याच्यामध्ये मॅगी टाकतो. आपण दोन पॅकेट घेतलेत ना? दोन पॅकेट म्हणजे एक शुभम मोरेंसाठी आणि एक पप्पांसाठी, म्हणजे दोन ते तीन माणसं आरामात खाऊ शकतात. आता काय करणार आपण? रिपीट म्हणजे सगळी प्रोसेस रिपीट. आता पुन्हा वरून हा थोडासा परत टमाटो केचप टाकतो आपण, जो आधी फोडणीत देखील टाकला होता आपण. छान रंग आलाय. त्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती सोया सॉस टाकतोय. लक्षात घ्या, आधी थोडा टाकला होता आपण आणि आता परत थोडा टाकतोय आपण, आणि तर खारट होईल ना. हा झाला सोया सॉस टाकून. आपण पुन्हा एकदा टाकतोय चीज चटणी. ओके, शेजवान चटणी टाकतोय. म्हणजे एकदा फोडणी टाकायची आणि एकदा वरून टाकायची. ओके, आणि असं वाजवायचं म्हणजे बरं वाटत. आता मिक्स स्टार्च कशी करणार? मिक्स आपण थोडस पाणी टाकतोय अंदाजे. मॅगी तशी आपण थोडीशी शिजवून घेतलेली आहे, थोडीशी कच्ची घेतलेली आहे ना, कारण आपण परत याला थोडस उकळी देणार आहोत, शिजवणार आहोत. अजून आपण याच्यात मॅगी मसाला टाकलेला नाही ना. आता मॅगी मसाला कधी टाकायचा? सगळ्यात शेवटी आपण त्याच्यात मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला येतो तो आपण टाकणार. बरोबर ना? मिक्स करायचे व्यवस्थित. मिक्स करताना लक्षात ठेवायचं की मॅगीचे जास्त तुकडे नाही झाले पाहिजे. अक्कीच्या अक्की जेवढी ठेवत आहे तेवढी ठेवून घ्यायचं. अजून थोडासा मसाला टाकायला लागणार. मॅगी खूप. अच्छा, दोन पॅकेट मॅगी आहे ना. शेजवान मसाला थोडासा आणखी लागेल चटणीसाठी. अराउंड एक 3 ते 4 चम्मच आपण टाकलेली आहे ना, मोठी स्पून. एक मॅगी असेल तर ते एका ह्याच्यात. एक मॅगी असेल तर किती टाकायची? दोन चम्मच. ओके, आता दोन मॅगी घेतल्यात म्हणजे आपण एक अराउंड 4 चम्मच टाकलेले आहेत. आपल्याला वाटतंय थोडं सोया सॉस कमी आहे, त्यामुळे परत आपण टाकतो त्याच्यामध्ये. ही मॅगी झटपट 2 मिनिटात होणारी मॅगी नाही आहे, पण खूप छान चायनीज सारखी याला चव येते, त्यामुळे थोडस वेळ लागतो. आपण टाकणार आहोत मॅगी मसाला दोन्ही पॅकेट टाकणार ना. वरून आता आपण मॅगीचा मसाला टाकतोय. काय काय आहे? मटर, टमाटर आणि थोडेसे गाजर. ऑलरेडी याच्यामध्ये मटर आणि गाजर ऍड आहे. हे सगळं आपण काय करणार? मिक्स करणार. पाणी टाकणार. परत पाणी टाकणार. आधी मिक्स करून घ्या ना. चांगल्यापैकी आपण ढवळून घेतो. गरज पडल्यास थोडंसं पाणी टाकू शकतो, तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार. स्टिकी पाहिजे असेल तर पाणी टाकू शकतो. स्टिकी हवी असेल तर पाणी टाकू.
मिक्स करून घे. मग आता किती वेळ याला शिजवायचं तरी? एक पाचला एक मिनिट जोपर्यंत पाणी येऊ. मी पाणी घेतलं. थोडीशी करपवायची. काय करायचं काय होतं?